Hi, I'm Bharat Sonway and welcome to my channel. Good morning, friends. सर्व विद्यार्थी शिक्षक पालक या सर्वांचे माझ्या चॅनलवरती हार्दिक अभिनंदन. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकताच शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 8वी याची गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. यानुसार आता जे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आता यापुढे सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की सर, आता आम्हाला किती शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी जे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत, कोणत्या संचामधून ते विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळणार आहे हे आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण या ठिकाणी इयत्ता 5वी म्हणजेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी यामध्ये शिष्यवृत्ती अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे जे काही निकष आहेत हे आपण शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म भरत असताना आपणाला हे सर्व काही माहिती असणारच आहे. तर आता आपण हा जो काही इयत्ता 5वीसाठी जी काही शिष्यवृत्ती असणार आहे ही शिष्यवृत्ती जिल्हानिहाय, ओके, प्रत्येक जिल्हानिहाय किती शिष्यवृत्ती आपणाला या ठिकाणी मिळणार आहे, मिळू शकते हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये पहा शिष्यवृत्तीचा प्रकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे, ई एफ जी एच आय जे के, ओके. आणि यामध्ये मासिक दर या ठिकाणी देण्यात आलेला आहे, त्याचे जे काही निकष आहेत हे निकष या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर यामध्ये विद्यार्थ्यांनी निकष असतील मुले मुली असतील, जातीचा संवर्ग असेल, उत्पन्न असेल, शहरी ग्रामीण असेल, पात्र अपात्र असेल, या सर्व बाबी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तर यामध्ये आपणाला एक गोष्ट या ठिकाणी समजून घ्यायची आहे की आपला जो काही जे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचं म्हणजे आपल्या गुणपत्रकावरती माहिती आलेली असणार आहे की आपण कोणत्या संवर्गातून या ठिकाणी पात्र झाला आहात, यानुसार आपणाला किती शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळणार आहे हे आपण या ठिकाणी पाहूया. जे विद्यार्थी ई या कॅटेगरीमधून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना पहा, अशा विद्यार्थ्यांना दरमहा 50 रुपये शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळणार आहे. जे विद्यार्थी एफ या कॅटेगरीमधून पात्र ठरलेले असतील अशा विद्यार्थ्यांना दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळणार आहे. यानंतर जे विद्यार्थी जी असेल, एच असेल, आय या तिन्ही कॅटेगरीमधून जे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले असणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना जी एच आय या कॅटेगरीमधून जे विद्यार्थी पात्र ठरलेले असतील अशा विद्यार्थ्यांना प्रत्येकी दर महा 25 रुपये शिष्यवृत्ती या ठिकाणी प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी जे या कॅटेगरीमधून म्हणजे ग्रामीण सर्वसाधारण मधून जे विद्यार्थी पात्र ठरलेले असतील अशा विद्यार्थ्यांना दरमहा 100 रुपये शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळणार आहे. व त्याचप्रमाणे जे विद्यार्थी के या कॅटेगरीमधून म्हणजेच शहरी सर्वसाधारण मधून जे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असतील अशा विद्यार्थ्यांनाही दरमहा 100 रुपये शिष्यवृत्ती या ठिकाणी प्राप्त होणार आहे. तर पहा यामध्ये आपणाला या ठिकाणी एक माहिती
देण्यात आलेली आहे. वरील शिष्यवर्त्या केवळ महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार घोषित केले जातात. म्हणजे जे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रमानुसारच हे परीक्षा दिलेली असतील अशाच विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही शिष्यवृत्ती दिली जाते. व त्याच पद्धतीने मर्यादित शिष्यवृत्ती संच असल्याने कट ऑफ इतके एकूण गुण असणारे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरत नाहीत. अशा वेळी प्रचलित निकष वापरून शिष्यवृत्ती अर्हताधारक विद्यार्थी ठरविले जातात. म्हणजे जे जे काही निकष असतील या निकषानुसारच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. यानंतर आता हे जे काही आपण शिष्यवृत्ती पाहिलेली आहे ती इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती या ठिकाणी पाहिलेली आहे. यानंतर आपणाला पाहायचं आहे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही शिष्यवृत्ती असणार आहे ती शिष्यवृत्ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर यामध्ये पहा इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीचे जे काही निकष आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये जे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरलेले आहेत अशाही आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांचं सर्वात प्रथम हार्दिक अभिनंदन. यामध्ये पहा जे काही शिष्यवृत्तीचा स्तर दिलेला आहे या ठिकाणी जिल्हास्तरीय पण आहे आणि तालुकानिहाय सुद्धा शिष्यवृत्ती यामध्ये देण्यात आलेली आहे. यामध्ये पहा शिष्यवृत्तीचा जे काही प्रकार असणार आहे तो ई जे के एफ जे काही आपल्या गुणपत्रकावरती आलेला असेल त्यानुसार आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की आपणाला किती शिष्यवृत्ती मिळणार आहे. यामध्ये पहा ई या कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी पात्र ठरलेले असतील यामध्ये अशा विद्यार्थ्यांना प्रत्येकी 75 रुपये दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला 75 रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार आहे. व जे विद्यार्थी जे या कॅटेगरीमधून प्राप्त झालेले असतील शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले असतील जे असेल के असेल अशा विद्यार्थ्यांना दरमहा 150 रुपये म्हणजे 150 रुपये शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळणार आहे. व त्यानंतर एफ जी एच आय या चारही कॅटेगरीमधून जे विद्यार्थी पात्र ठरलेले असतील अशा विद्यार्थ्यांना दरमहा 40 रुपये शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळणार आहे. व जे विद्यार्थी तालुकानिहाय जे विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले असतील म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा जो काही प्रकार असेल त्याच्यामध्ये ए बी सी डी जर विद्यार्थी पात्र ठरलेले असतील तर अशा विद्यार्थ्यांना ए बी सी डी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना दरमहा 30 रुपये एवढी शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तर यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असा असतो की सर आता आम्ही तर शिष्यवृत्तीसाठी या ठिकाणी पात्र ठरलेलो आहोत परंतु आता शिष्यवृत्तीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्तीसाठी आपणाला विद्यार्थ्याचं नॅशनलाइज बँकेमधील बँक खाते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बँक खाते आपणाला या ठिकाणी लागणार आहे. त्या विद्यार्थ्याचं बँक खातं असणं अत्यंत गरजेचं असणार आहे. त्याच पद्धतीने त्या बँकेला आपला आधार कार्ड त्याला अटॅच असणंसुद्धा गरजेचं असणार आहे. आधार लिंक असणंसुद्धा गरजेचं असणार आहे. ज्या विद्यार्थ्याचं खातं असणार आहे त्याच विद्यार्थ्याचं आधार लिंकिंगसुद्धा त्या खात्याला असणं गरजेचं असणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याने आधार कार्ड असेल बँकेचं पासबुकची झेरॉक्स प्रत असेल त्याच पद्धतीने विद्यार्थ्याचा फोटो असेल व विद्यार्थ्याची स्वाक्षरी अशा पद्धतीची माहिती जे आपले संबंधित विषय शिक्षक असतील त्यांच्याकडे जमा करणे गरजेचं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती निश्चितपणे आवडलेली असणार आहे. जर ही माहिती आपणाला आवडलेली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा व त्याच पद्धतीने आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
आपणाला ही माहिती कशी वाटली हे आपण कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. त्याच पद्धतीने आणखीने जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटणावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.